सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राइमरी स्कूल, मी सहशिक्षक ए बी दराडे सर, सब्जेक्ट मैथ स्टैंडर्ड 4th, लेक्चर नंबर 6, टॉपिक नेम नंबर इन वर्ड्स एंड फिगर्स। बघा, आपण आज हे 6 टॉपिक या ठिकाणी बघणार आहोत। फर्स्ट आहे रीड द नंबर्स, राइट दैम इन फिगर्स। सेकंड आहे रीड द नंबर्स, राइट दैम इन वर्ड। थर्ड आहे ऑन द नंबर्स लाइक अलॉन्ग साइड, राइट 5 नंबर्स बाय चेंजिंग द डिजिट्स इन द यूनिट टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड्स एंड 10,000 प्लेस। वन ऐट अ टाइम रीड द नंबर्स। फोर्थ नंबरला आहे राइट 6 5 डिजिट नंबर्स। फिफ्थ नंबरला आहे राइट द बिगेस्ट नंबर दैट कैन बी मेड यूजिंग द डिजिट्स। सिक्स आहे द असेंडिंग एंड डिसेंडिंग ऑर्डर। बघा, पुस्तकामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे नंबर इन वर्ड एंड फिगर्स। फर्स्ट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे 62,037। या ठिकाणी आपल्याला वर्ल्डमध्ये दिलेलं आहे आणि फिगर्समध्ये पण दिलेलं आहे। तर बघा, फिगर्समध्ये पण तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे तर 62 TH मीन्स 1000। आता त्या ठिकाणी त्यांचं संक्षिप्त रूप या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 60 TH + 2 TH। इट मीन्स दॅट हिअर वी हॅव 6 10s, 1000s and 2000s। दिस नंबर हॅज नो हंड्रेड्स, सो वी राईट 0 इन द 100 प्लेस। बघा, त्या ठिकाणी 100 प्लेसवर काय आलेलं आहे, आपल्याला 0 आलेलं आहे। 60 + 2 या ठिकाणी 62 असं आलेलं आहे। सेकंड बघूयात 70,206। 70,000 इज 7 10s, 1000s। देअर आर नो मोर 1000s इन धीस नंबर्स। देअर आर नो 10s, सो वी राईट 0 इन द 1010 प्लेस। बघा, या ठिकाणी 10,000 आलेलं आहे, 1000च्या प्लेसवर दुसरा डिजिट नसल्यामुळे त्या ठिकाणी 70,000च वापरता येईल आपल्याला। आणि नेक्स्ट बघूयात आपण, थर्ड नंबरचा आहे 30,001। हिअर 30,000 इज 3 10,000s। बिसाइड दिस देअर आर नो 1000s or 100s or 10s इन दिस नंबर, सो वी राईट 0 इन ऑल दोज प्लेस। या ठिकाणी बघा, 100चा उच्चार झालेला नाही आहे, 10चा उच्चार झालेला नाही, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला 0 वापरायचं आहे। नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 1, रीड द नंबर्स, राईट दॅम इन फिगर। या ठिकाणी वरती क्वेश्चन दिलेलं आहे, खाली मी तुम्हाला ॲन्सर शीटसुद्धा दिलेली आहे की नंबर इन फिगर्स कसे आपल्याला लिहायचे आहेत। नंबर इन वर्डमध्ये फर्स्ट आहे 40,000, तर इन फिगरमध्ये ॲन्सर बघा 40,000। 4 किती झिरो आलेले आहेत, या ठिकाणी 4 0 आलेले आहेत। 40 आपण कॉमा दिलेला आहे, 100 काहीच नाही आहे, 10s पण काहीच नाही आणि युनिट पण काही नाही, त्या ठिकाणी आपल्याला 0 वापरायचे आहेत। सेकंड बघा 50,050, इन फिगरमध्ये 50,050, 50,050। या ठिकाणी बघा, 100चा उच्चार नाही आहे, युनिटचा उच्चार नाही आहे, त्या ठिकाणी आपण 0 वापरायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला खालचे उदाहरणं सोडवून घ्यायचे आहे। नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे, रीड द नंबर्स, राईट दॅम इन वर्ड। आपल्याला आता नंबर्स दिलेले आहेत, ते आपल्याला वर्ल्डमध्ये लिहायचे आहे। खाली तुम्हाला ॲन्सर शीट पण दिलेली आहे। फर्स्ट नंबरचं आपण बघणार आहोत 52,045। नंबर्स आपल्याला दिलेला आहे, आपण रायटिंग इन वर्ल्डमध्ये बघूयात। स्पेलिंग FIFTYTWO 52 THOUSAND AND FORTY 45 52,045।
अशा पद्धति ने तुम्हाला स्पेलिंग या ठिकाणी लिहायचं आहे। सेकंड बघूयात 23,409। आता बघा राइटिंग इन वर्ड मध्ये स्पेलिंग दिलेले आहे TWENTY 20, THREE 23, TOUSAND 1000, FOUR 4, HUNDRED 100, 400, AND and NINE। या ठिकाणी टेन्सचा उच्चार झालेला नाहीये त्यामुळे ओनली 9 आपण त्या ठिकाणी लिहिलेला आहे। खालचे एग्जांपल तुम्हाला व्यवस्थित बघून सोडवून घ्यायचे आहेत। नेक्स्ट थर्ड नंबरचं क्वेश्चन या ठिकाणी बघा दिलेलं आहे। स्काय ब्ल्यू कलरच्या बॉक्समध्ये तुम्हाला TTH मीन्स 10,000, TH मीन्स 1000, H मीन्स 100, T मीन्स टेन्स अँड U मीन्स युनिट्स। आता बघा आपल्याला त्या ठिकाणी 23,411 हा डिजिट आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे। आता क्वेश्चन बघायचं आपल्याला काय आहे। ऑन द नंबर स्लॅट अलॉंग साइड राईट 5 नंबर्स बाय चेंजिंग द डिजिट्स इन द युनिट टेन्स हंड्रेड्स थाउजंड अँड 10,000 प्लेस वन ॲट अ टाइम रीड द नंबर्स। आपल्याला जे वरती नंबर्स दिलेले आहेत नंबर्स कोणते कोणते आहेत 2, 3, 4, 1, 1 या नंबरची जागा चेंज करून आपल्याला 5 एक्झाम्पल तयार करायचे आहेत। बघा खाली तुम्हाला 5 एक्झाम्पल्स तयार करून दिलेले आहेत। नंबर तेच घ्यायचे आहेत, दुसरे नंबर आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचे नाहीत। बघा फर्स्ट दिलेला आहे आन्सरमध्ये बघा 12,341। वरचेच नंबर घेऊन आपण खाली त्या ठिकाणी डिजिट्स तयार करून इन वर्डमध्ये लिहिलेलं आहे। सेकंड आहे 31,124। थर्ड आहे 41,312। फोर्थ आहे 14,123 अँड फिफ्थ आहे 31,241। बघा वरचे 5 डिजिट वापरूनच आपण हे खालचे 5 एक्झाम्पल तयार केलेले आहेत। तुम्हाला सुद्धा हे एक्झाम्पल तयार करायचे आहेत आणि लिहून घ्यायचे आहेत। फोर्थ नंबरचा आणि फिफ्थ नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे। फोर्थ नंबरचा बघूयात आपण। युझिंग इच ऑफ द डिजिट्स 9, 5, 6, 1, 8 ओनली वन्स राईट 6, 5 डिजिट नंबर्स। वरच्या डिजिट्सपासून आपल्याला खाली नंबर्स तयार करायचे आहेत आणि तुम्हाला ॲन्सर शीट पण या ठिकाणी दिलेली आहे। बघा फोर्थ नंबरचा क्वेश्चन बघा आणि त्याचं फर्स्ट नंबरचं आपण बघूयात 91,856। सेकंड आहे 98,651। थर्ड आहे 15,689। अशा पद्धतीने बघा पुढचे 6 डिजिट नंबर्स आपल्याला तयार करून दिलेले आहेत। 5 नंबरचा क्वेश्चन आपण बघूयात। राईट द बिगेस्ट नंबर दॅट कॅन बी मेड युझिंग द डिजिट्स 1, 5, 6, 4, 7। बघा या ठिकाणी या डिजिटपासून आपल्याला बिगेस्ट नंबर तयार करायचा आहे। त्या ॲन्सर शीटमध्ये ॲन्सर दिलेला आहे द बिगेस्ट नंबर इज 76,541। या ठिकाणी क्वेश्चन पण दिलेला आहे आणि ॲन्सरसुद्धा दिलेला आहे। अशा पद्धतीनेच तुम्हाला ते ॲन्सर तयार करायचे आहेत। नेक्स्ट 6 नंबरचा क्वेश्चन बघा। राईट 2 नंबर्स बाय रायटिंग द डिजिट्स 4, 3, 9, 8, 7 इन द असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर। आपल्याला आता या ठिकाणी या नंबरला धरून असेंडिंग ऑर्डर तयार करायची आहे आणि त्याचा पूर्ण मोठा नंबर तयार करायचा आहे, त्याप्रमाणे डिसेंडिंग ऑर्डर पण करायचा आहे आणि नंबर्स पण तयार करायचा आहे। खाली बघा ॲन्सर दिलेले आहे तुम्हाला असेंडिंग ऑर्डरमध्ये 3, 4, 7, 8, 9 म्हणजे छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे आणि त्याचा नंबर तयार झालेला आहे 34,789। आता डिसेंडिंग ऑर्डरमध्ये बघा 9, 8, 7, 4, 3 म्हणजे मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे
नंबर्स तयार केलेले आहे 98,743. अशा पद्धतीने आपण 6 क्वेश्चन या ठिकाणी बघितलेले आहेत. 6 क्वेश्चनचे आंसर तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, तुम्हाला ते व्यवस्थित अशा पद्धतीने सोडवायचे आहेत. 7 नंबरचा क्वेश्चन बघा, कीपिंग 7 इन द युनिट प्लेस यूज ऑल द डिजिट्स 60754 टू मेक 5 नंबर्स, राइट द नंबर्स. या ठिकाणी आपल्याला 7 हा युनिट प्लेसवर येईलच, अशा पद्धतीने आपल्याला 5 नंबर्स तयार करायचे आहे. बघा खाली आन्सर शीट पण दिलेली आहे. द नंबर्स आर, फर्स्ट बघूयात 60,547. बघा 7 हा कुठं आलेला आहे, युनिट प्लेसवर आलेला आहे. सेकंड बघूयात 56,407. बघा याच्यातसुद्धा 7 आपण कुठं आणलेलं आहे, युनिट प्लेसवर. थर्ड नंबरचं बघूयात 45,067. या ठिकाणी 7 पुन्हा युनिट प्लेसवर आलेलं आहे. फोर्थ नंबरचं बघूयात 50,467. बघा 7 पुन्हा युनिटला आले आपण. फिफ्थ नंबरचं बघूया लास्ट 64,507. आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की 7 हा आपल्याला युनिट प्लेसवर आणून 5 डिजिट नंबर्स तयार करायचे आहेत, तर आपण ते खाली केलेले आहेत. अशा पद्धतीनेच तुम्हाला ते करायचे आहेत. 8 नंबरचा क्वेश्चन बघूयात, राईट 5 नंबर्स कीपिंग द स्मॉलेस्ट ऑफ 49351 इन द युनिट प्लेस. बघा द स्मॉलेस्ट ऑफ द गिवन डिजिट इज 1, म्हणजे वरच्या डिजिटमधला सगळ्यात छोटा डिजिट कोणता आहे, 1. अँड सो 1 शोल्ड बी इन द युनिट प्लेस ऑफ द नंबर्स. द नंबर्स आर, फर्स्ट 49,531. 1 आपल्याला कुठं आणायचं आहे, या ठिकाणी युनिट प्लेसवर. तर आपण 5 एक्झाम्पल या ठिकाणी तयार केलेले आहेत. सेकंड बघूयात 34,591. बघा 1 आपण युनिट प्लेसवर आणलेलं आहे. थर्ड नंबरचं आहे 59,341. फोर्थ नंबरचं 93,451. अँड लास्ट 45,931. आपण अशा पद्धतीने 1 हा डिजिट युनिट प्लेसवर आणलेला आहे. नेक्स्ट, थँक्यू फ्रेंड्स. नेक्स्ट लेक्चर नंबर 7, टॉपिक नेम द एक्सपेंडेड फॉर्म ऑफ अ नंबर. थँक्यू सो मच.